माझी 24 तास एक पाऊल पुढे। मनसेचे वसंत गीते आणि भुजबळांचा साटलोट असल्याचा आरोप करत हेमंत गोडसेंनी शिवसेनेत प्रवेश केला। गीतेंनी भुजबळांसमोर लोकसभेची निवडणूक लढवावी असं आव्हानही गोडसेंनी दिलंय। आता राज ठाकरे याबद्दल काय बोलतात याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय। एरवी मनसे अध्यक्ष दोन पक्षांमधल्या फिक्सिंगचे आरोप सर्रास करतात, पण आता असे आरोप मनसेवरच होऊ लागलेत आणि तेही पक्षात 5 वर्ष काम करणाऱ्या नगरसेवकाकडून। 2 दिवसांपूर्वीच मनसेच्या एकाधिकारशाहीला कंटाळून हेमंत गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। मनसेचे प्रदेश सरचिटणीस वसंत गीते आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांचं साटं लोटं आहे असा खळबळजनक आरोप करतच त्यांनी शिवसेनेत एंट्री घेतली। आगामी लोकसभा निवडणूक भुजबळांना सोपी जावी यासाठी कमकुवत उमेदवार उभा करण्यासाठी गीतेंचा प्रयत्न सुरू आहे। स्थानिक नगरसेवकांना राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचू दिलं जात नाही, वसंत गीते राज ठाकरेंची दिशाभूल करतायत असे घणघाती आरोप करत गीतेंनी भुजबळांच्या विरोधात निवडणूक लढवावी असं आव्हान गोडसेंनी दिलंय। याआधी मनसेतून शिवसेनेत गेलेल्या प्रताप मेहरोलिया यांनी तर मनसे हा मॅनेज पक्ष असल्याचा आरोप केलाय। आमदार वसंत गीतेंनी सुद्धा आपण आता 4 वर्ष पूर्ण होत आहे तर आपण त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये काय विकास आमदार निधी सोडून इतर कुठले विकास कामं केले त्याची जाहीर खुलासा या जनतेला करावा। आपण प्रबळ दावेदार मनसेमध्ये होतो तरी सुद्धा आपल्याला वेळोवेळी डावलायचं काम त्यांनी केलेले, कारण इथं भुजबळ साहेबांच्या निवडणूक सोपी कशी येणारी लोकसभा कशी सोपी जाईल यासाठी त्यांची व्यूहरचना चालू आहे। भुजबळांना नाराज करून ते आमदार होऊ शकत नाही त्यांना माहिती आहे, म्हणून भुजबळांना भुजबळांचं प्रेम मिळून घेणं, भुजबळांचा मायाचा हात मिळून घेणं, त्यांचं सॉफ्ट कॉर्नर मिळून घेणं म्हणून हेमंत गोडसे नको आहे। हेमंत गोडसे कुठेतरी आलं तर जसं मागे त्यांनी आव्हान दिलं असं आव्हान उभं करू शकेल, म्हणून त्यांना एक कुठेतरी एक मदतीचा हात देणं आणि नंतर आमदारकीला मदत मागणं हे एवढं लाचारीचं राजकारण करून हे इथे चाललेलं आहे नाशिकमध्ये। वसंत गीतेंनी या सगळ्या आरोपांचं खंडन केलंय आणि गोडसेंवर तोंडसुखही घेतलाय। लोकसभेला नाही आठवलं का साटलोट हेमंत गोडसेंच्या निवडणुकीमध्ये साटलोट हेमंत गोडसेला आठवलं नाही का? आणि मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो या सगळ्या राजकीय षड्यंत्राचा हा बळी, त्यामुळे हेमंत गोडसेंनी आम्हाला शिकू नये निष्ठा काय असते। त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी नगरसभेपदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढून दाखवा। मनसेमध्ये भुजबळांच्या कारणानं असंतोष उफाळून आलाय। मनसेच्या पुढच्या वाटचालीसाठी हे निश्चितच चिंतेची बाब ठरणार आहे। नाशिकच्या विकासाबाबत 5 वर्ष थांबाचा सल्ला देणारे राज ठाकरे या गंभीर आरोपांबाबत कधी आणि काय भाष्य करतात याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।